23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपुरात 114 आदिवासी गोवारी बांधवांना आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले होते. त्या घटनेला आज 29 वर्ष पूर्ण झाली, तरी देखील अनुसूचित जमातीमध्ये सामील होण्याची मागणी गोवारी समाजाची पूर्ण झाली नसून आज पण हा समाज आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहे. गुरुवारी आदिवासी गोवारी बांधवांनी स्मारकाला भेट देऊन पुष्प अर्पण करून शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली दिली. नमस्कार, स्वागत आहे आपलं. मी आहो आज आदिवासी गोवारी शहीद स्मारकाजवळ. नागपूरच्या 0 माईल स्क्वेअरवर हे स्मारक स्थापित बनवण्यात आलेलं आहे. आणि 23 नोव्हेंबर 1994 रोजी जी दुर्दैवी घटना घडली होती, 114 आदिवासी गोवारी समाजांचे जे बांधव जे आहेत त्यामध्ये महिला होते आणि लहान मुलं होते, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आणि त्या घटनेला आज 29 वर्ष होत आहे, म्हणजे 29 वर्ष झाले. अनुसूचित जमातीच्या मध्ये सामील होण्याच्या मागणीकरिता तो मोर्चा त्यावेळेस काढण्यात आला होता 23 नोव्हेंबर 1994 रोजी. आणि उद्रेक काही झाला असेल त्यावेळेस, पण त्या प्रसंगात 114 लोकांचं जीव गेलं होतं, म्हणजे आणि त्यांना शहीद घोषित करण्यात आलेलं आहे. आणि 100 त्या घटनेला आज 29 वर्ष हो उलटूनसुद्धा त्या लोकांना न्याय नाही मिळालेला आहे. कुठे ना कुठे आदिवासी समाजामध्ये खूप मोठी खंत आहे आणि मोठ्या संख्येत त्यालाच बघून आजही लोक इथे आलेले आहेत. सत्ता आली, सत्ता गेली, काँग्रेसची सत्ता होती, त्यानंतर भाजपची सत्ता आली, पण ज्या मागण्या आहेत त्या अजूनही पूर्ण नाही झाल्या आहेत. आणि त्याचीच खंत आदिवासी गोंडगोवारी समाजाला आहे. आणि त्याचमुळे मोठ्या संख्येत आजही इथे लोक येतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात, श्रद्धांजली देतात. मोठ्या मोठ्या संख्येत इथे लोक आले आहेत. तुमच्याशी कुठनं आले आहेत? आम्ही आलो चंद्रपूर जिल्हा, गाव रामपूर. 29 वर्ष उलटून गेले, त्याला बंद करा आधी. 29 वर्ष उलटून गेले तरी मागण्या पूर्ण नाही झाले, हे आता शासनाला समजायला पाहिजे साहेब. कारण की आमची तुमच्या चॅनल जे आलं आहे तुमचं, तुमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला एक निवेदन करतो आणि आग्रहाची विनंती करतो की रामाचा वनवास 14 वर्ष होता, पण आदिवासी गोवारी समाजाला आज 29 वर्षसुद्धा उलटून गेले तरी आदिवासी समाज हा शेड्यूल ट्राईबमध्ये आला नाही. आणि शेड्यूल ट्राईबमध्ये आम्हाला कोर्टाकडून न्याय नागपूर खंडपीठाने दिला होता, पण त्याची अवहेलना, काय झालं काय नाही, आणि आदिवासी समाजाला अजून शेड्यूल ट्राईबमध्ये आमच्या गोवारीला आणि 114 बळी हा 23 नोव्हेंबरला गेला आहे. म्हणून आज आम्ही ह्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम याच्यासाठी आम्ही छोटंसं गाव आहे तिथून आलो. काका, तुम्ही सतत बघत आ या सगळ्या गोष्टीला, 29 वर्ष झाले, कुठे राजकारणामध्ये फसलाय या सगळ्या गोष्टी? शासनाचं दुर्लक्ष आहे. 114 गोवारी शहीद झाले हक्कासाठी, आणि असा हत्याकांड आतापर्यंत कुठे झाला नाही इंडियात, कुठल्या कोणत्या समाजावर झाला ना, पण गोवारी समाजावर जालीन भागाला हत्याकांड घडला त्याप्रमाणे गोवारीचा हत्याकांड झाला, पण शासनाला अजूनही जाग नाही आली. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर सरकारने अंमलबजावणी नाही केली. अगर सरकारने अंमलबजावणी केली असती 2018 जो निकाल लागला हायकोर्टाचा, तर आम्हाला सोयी सवलती मिळाल्या असत्या. पण शासन दुर्लक्ष करत आहे, जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे गोवारी समाजाकडे, आणि आरक्षणापासून दूर ठेवत आहे. गरीब समाज हा, गाई गोरी राखणारा, रानावनात राहणारा हा गोवारी समाज गरीब असा समाज. आदिवासीमध्ये इंग्रजच्या काळातसुद्धा हा समाज आदिवासीमध्ये होता, पण आपली सत्ता येऊनसुद्धा आपण अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही आपल्याला, हे शोकीन ती काय. दुर्दैव वाटते की ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे त्याला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात नाही आला आहे. 29 वर्ष झाले, 114 लोकांचा बळी गेला आहे. जे मागासवर्गीय जो समाज आहे तो आज शासनाच्या याच्या कारणामुळे राहिला. हो, शासनाचं दुर्लक्ष आहे, शासनाच्या निष्काळजीमुळे आज जो खाली असलेला समाज आहे, जो आदिवासी येऊनसुद्धा आदिवासी सोयीसुविधा मिळत नाही, कारण शासन यांच्याकडे दुर्लक्ष. फक्त शासनाला फक्त गोवाऱ्यांचे मतं पाहिजे, मताचं राजकारण करतात शासन. आज 1994 भारतीय जनता पार्टीसोबत गोवारी समाज जुळला आहे. हा काँग्रेस सरकारनं गोवारीचा हत्याकांड घडवून आणला शरद पवारने, त्यामुळे लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आणि ह्या भारतीय जनता पार्टीला 1994 सोन्याचे दिवस आले, पण शासनसुद्धा हे गोवाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज दिवसभर हे अशाच पद्धतीने सुरू राहील,
आमची शासनाला विनंती आहे की गोंडगोवारी समाजाच्या ज्या मागण्या आहेत, ज्या 29 वर्षाआधी जी घटना घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्यांच्या मागण्याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि तत्काळ त्यांना त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण कराव्या, हीच मागण्या आम्ही राज्य शासनाला करतो. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश शेळाऊ, VKB News, नागपूर.